आणि आता बातमी एका आठवडे बाजाराची. हा बाजार थोडा खास आहे, त्याची खासियत काय आहे, हा बाजार खास का आहे पाहूयात. भाजी घ्या भाजी, ओ दादा ओ मामा इकडं इकडं, अशा चिमुकल्यांच्या घोषणांनी भोरमधील केंजळ शाळेचा आभार दणाणून गेला. कुणी भाजीपाव तर कुणी गुळ तर कुणी नुकतीच तोडून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्यांची विक्री करत आहे. इथं अनेक विद्यार्थ्यांनी विविध दुकानं लावली होती. या विद्यार्थ्यांनी आपापल्या मालाची विक्री करून चांगला नफाही कमवला. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, हिशेब समजावे, तसंच भाषा आणि गणिती कौशल्यासोबतच कार्यानुभव विषयाचं ज्ञान मिळावं या उद्देशानं आठवडा बाजाराच्या धर्तीवर शाळेतच हा बाजार भरवण्यात आला होता. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या बाजारातून वस्तू खरेदी करत त्याचं कौतुकही केलं. जवळपास 72 स्टॉल या ठिकाणी मुलांनी लावलेत. त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ असतील, बी बियाणे असतील, शेतीतला भाजीपाला असेल, या सगळ्यातून मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान मिळण्याची जी पद्धत आहे ते या ठिकाणी पाहायला मिळाली. गावातील सर्व ग्रामस्थांनी, या ठिकाणी आजूबाजूच्या गावातल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी मुलांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे. व्यवहार ज्ञान आणि उपयोगिता, मिळवलेल्या ज्ञानाची उपयोगिता, आणि हे नक्कीच मुलांनी आज करून दाखवलेलं आहे. कारण आज हा बाजार जो पाहिला, या बाजारामध्ये मुलांनी स्वतःच्या वेगवेगळ्या कल्पना राबून आपलं जे काही त्यांनी विकायला आणलेलं साहित्य होतं ते पुरेपूर त्यांनी ते पूर्ण किमतीने विकण्याचा प्रयत्न केला. भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील 70% जनता उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती हाच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी, तसंच व्यवहार ज्ञान वाढावं या उद्देशानं सुरू करण्यात आलेला प्रति आठवडा बाजार ही संकल्पना नक्कीच कौतुकास्पद अशी म्हणावी लागेल. निलेश खरमरे, झी मीडिया, भोर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.